नमस्कार मित्रांनो, आज आपण कार्टून व्हिडिओ कसे बनवायचे ते पाहणार आहे. मुलांना कार्टून खूप आवडतात, परंतु ते कार्टून व्हिडिओ आपण स्वतः कसे तयार करायचे ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग बघूया. प्ले स्टोरमध्ये आधी आपल्याला जायचं आहे आणि बघा, टीन क्राफ्ट नावाचं एक ॲप्स आहे, ते ॲप्स आपल्याला डाउनलोड करायचं आहे. मी ऑलरेडी केलेलं आहे, टीन क्राफ्ट कार्टून व्हिडिओ मेकर ॲनिमेशन ॲप. ओके, तर या हे ॲप्स आपण आज प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता या ट्विन क्राफ्टमध्ये आपण ओपन करूया. ज्यावेळेस तुम्ही ओपन करणार, ऑलरेडी ते एक ऑपरेशन चालू होतं, त्यामुळे त्यावेळेस तुमच्यासमोर साइन इन येणार आणि तुम्हाला त्यामध्ये निक नेम टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे. जर एखादा निक नेम ऑलरेडी यूज झाला असेल तर पुन्हा दुसरा निक नेम टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. निकनेम झाल्यावर तुम्हाला क्रिएट स्टोरी असं एक टॅब येईल, ते क्रिएट स्टोरी करायचं आहे आणि क्रिएट स्टोरी आल्यावर तुम्हाला अशाच प्रकारचं पेज तुमच्यासमोर येणार. यामध्ये बॅक ॲरो आहे, साऊंड, टिप्स, एक्सपोर्ट आणि प्ले इतके ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. आता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही या ब्ल्यू लाईनला टच करता त्यावेळेस कॅरेक्टर, बॅकग्राऊंड, ॲड म्युझिक, ॲड टेक्स्ट, इम्पोर्ट इमेज आणि इम्पोर्ट GIF इतके सारे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतात. कोणतेही कार्टून व्हिडिओ तयार करायचा असेल किंवा व्हिडिओ तयार करायचा असेल, आपल्याला बॅकग्राऊंड फार महत्त्वाचं असते. म्हणून आपण प्रथमतः बॅकग्राऊंड घेऊया. अशा प्रकारचे वेगवेगळे बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिसेल. बीच, चर्च, कॅफे, कॅफे इंटेरियर, कॉलेज, त्यानंतर किचन, बेडरूम, हॉल, डिस्को, ऑफिस, बाथरूम, कार, क्लासरूम, कॅम्प, डेट, वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तुम्ही सगळे डाउनलोड करून घ्यायचे आहे आधी. मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेले आहे. सपोज आता मी इथे कॉलेजचं एक बॅकग्राऊंड घेतो. आता हे सगळं कॉलेजचं एक बॅकग्राऊंड आलेलं आहे. सेकंड आपल्याला महत्त्वाचं आहे कॅरेक्टर. ज्यावेळेस आपण कॅरेक्टरवर टच करतो त्यावेळेस वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला इथे बघायला मिळतात. टॉम, निकी, टिक, टॅक, टो, भाई, मेंटल, ज्या प्रकारची तुम्ही स्क्रिप्ट तयार करणार त्या प्रकारचे कॅरेक्टर आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे. मग व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला आधी स्क्रिप्ट तयार करणं ही फार गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण स्क्रिप्ट तयार करू त्या स्क्रिप्टनुसार आपल्याला कॅरेक्टर चूज करता येईल आणि कॅरेक्टरनुसार आपल्याला त्या पद्धतीचा संवाद आपल्याला त्यांच्याकडनं म्हणून घेता येईल. हे सुद्धा कॅरेक्टर सगळे तुम्ही डाउनलोड करून घ्यावे. मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेले आहे. यानंतर मी समजा आता हे टॉम नावाचं कॅरेक्टर घेतलं इथे आणि त्याला इथे आणलं. ओके, आता टॉमचे तुम्हाला जे अवयव मूव्हिंग करायचे आहेत त्याला टच करून तुम्ही त्याचे अवयव मूव्हिंग करू शकता. जसं हात मी वर केला, हात खाली केला, पाय वर केला, ओके, पाय खाली केला, पायाला टच केला, पाय खाली केला, ज्या अवयव. त्यानंतर चेहऱ्याला आपण टच केला तर अँग्री, लाफ, नॉर्मल, क्राय, टगलिफ, फोन, ब्रीज आणि शॉक्स अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे एक्सप्रेशन दिसेल. मग जे एक्सप्रेशन आपल्याला आवश्यक आहे ते एक्सप्रेशन आपण घेऊ शकतो. सेकंड कॅरेक्टर आपण निकचं घेऊया. निकला आणलं इथे. ओके, आता यामधलं आपण बघितलं की यांची अवयवांची मूव्हिंग कशी करायची, फेस एक्सप्रेशन कसे चेंज करायचे, दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर बॅकग्राऊंडमध्ये काही एखादं पोस्टर पाहिजे असेल किंवा काही टेक्स्ट मॅचेस करायचे असेल तर आपण अशा प्रकारे टेक्स्ट मॅचेससुद्धा करू शकतो. जसं आता मी इथं कॉलेज लिहितो आहे, कॉलेज म्हणजे तुम्हाला जे टेक्स्ट लिहायचं असेल तर तुम्ही तिथं त्या टेक्स्टवर मेसेज एखादा लिहू शकता किंवा कन्व्हर्सेशनसुद्धा करू शकता. अशा प्रकारे याला मूव्हिंग करू शकता. साईज लहान मोठी सुद्धा करू शकता. आता छोटंसं मी आता कॉलेज लिहिलेलं आहे. किंवा यांच्या डोक्यावर ठेवून याला काय म्हणायचं आहे हे सुद्धा आपण इथं लिहू शकतो. सो आता मी एखादं घेऊ, एखादं, ओके, समजा हे ब्ल्यू कलरचं घेतलं, आपण लहान केलं. हाऊ आर यू, हाऊ आर यू, ओके, तर याला हाऊ आर यू म्हणायचं आहे या टॉमला. तर आपण याला याच्या डोक्यावर आपण ठेवू शकतो. ओके, म्हणजे याला म्हणायचं आहे की हाऊ आर यू. ओके, थोडं मोठं करा, दिसेल आता.
ओके तर याला थोडं समोर घेऊया. अशा प्रकारे म्हणजे त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं आहे ते सुद्धा आपण इथे लिहू शकतो ॲट अ टाइम. बॅकग्राऊंडला काही द्यायचं असेल तर ते पण देऊ शकतो. चला आता आपल्याला एखादा इमेज एक्सपोर्ट करायची असेल आपल्या गॅलरीमधून, तर ते इमेजसुद्धा आपण इथे एक्सपोर्ट करू शकतो. त्या इमेजला आपण अगदी स्मॉल करू शकतो, अगदी स्मॉल करून आपण ते इथे दाखवू शकतो. बॅकग्राऊंडला जर दाखवायची असेल तर किंवा खाली. ओके ठीक आहे, तर अशा प्रकारे एक्सपोर्टसुद्धा आपण इमेज आपल्या गॅलरीमधून करू शकतो. आता आपण इथे याला साऊंड देऊया. हाय निकी, हाऊ आर यू? ओके आय एम व्हेरी फाईन टॉम, हाऊ आर यू? ओके बघूया आता आपण प्ले करू. हाय निकी, हाऊ आर यू? व्हेरी फाईन टॉम, हाऊ आर यू? ओके अशा प्रकारे आपण दोन स्लाइड्स याच्या यामध्ये ॲड केलेलं आहे. पुन्हा आपल्याला कन्व्हर्सेशन दाखवायचं असेल तर पुन्हा आपल्याला इथे ॲड करावं लागेल. आय एम ऑल्सो फाईन निके, वेअर आर यू गोईंग? आय एम गोईंग टू क्लासरूम. ओके बघूया आपण आता. हाय निकी, हाऊ आर यू? Very fine, Tom. How are you? I am also fine, Nikki. Where are you going? I am going to classroom. Okay, stop करतोय. यामध्ये आपल्याला एखादं म्युझिक ऍड करायचं असेल तर आपण यामध्ये ऍड म्युझिक करायचं आणि हॅपीनेसचं एखादं म्युझिक सुद्धा आपण इथे ऍड करू शकतो. त्यानंतर एखाद्या पंचचा आवाज पाहिजे असेल, पंच वन पंच टू, तर बघा शूट हिट म्हणजे. आता आपण आधी बघून घेऊया की हा असं सुद्धा वेगवेगळे पंचचे आवाज सुद्धा आपण इथे ऍड करू शकतो. ओके आता बघूया. हाऊ आर यू? आय एम व्हेरी फाईन टॉम, हाऊ आर यू? आय एम ऑल्सो फाईन निकी, वेअर आर यू गोईंग? आय एम गोईंग टू क्लासरूम. एक लक्षात ठेवायचं, आपल्याला म्युझिक ॲड करायचं असेल आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक स्लाईडला म्युझिक ॲड करता येईल. आता कसं झालेलं आहे, आपण एका स्लाईडमध्ये म्युझिक ॲड झालेलं आहे, तर ज्यावेळेस आपण ही स्लाईड तयार करतो त्याच वेळेस आपल्याला त्यामध्ये म्युझिक ॲड करण्याची म्हणजे करू शकतो आपण. लगेच त्यामध्ये आपण म्हणजे स्लाईड घ्यायची आणि लगेच त्यामध्ये म्युझिक ॲड करायचं. मी शेवटच्या स्लाईडला म्युझिक दिलं होतं म्हणून शेवटच्या स्लाईडमध्येच आपल्याला इथं म्युझिक ऐकायला मिळत आहे. तर अशा प्रकारे आपण सुंदर असा व्हिडिओ, कार्टून व्हिडिओ तयार करू शकतो. एकदा आपण प्ले करून पाहूया. हाय निकी, हाऊ आर यू? आय एम व्हेरी फाईन टॉम, हाऊ आर यू? आय एम ऑल्सो फाईन निकी, वेअर आर यू गोईंग? आय एम गोईंग टू क्लासरूम. ओके मी शेवटच्या स्लाईडला म्युझिक दिलं होतं म्हणून शेवटच्या स्लाईडमध्ये म्युझिक ऐकत. आपण पहिल्या स्लाईडपासून सुद्धा म्युझिक देऊ शकता. अशा प्रकारे आपण फास्ट पण घेऊ शकतो. त्यामध्ये जो पॉज आहे, आपला वेळ जातो आहे, तेवढा वेळ न घेता आपण जर फास्ट कन्व्हर्सेशन घेतलं तर लगेच आपल्याला ते आपल्याला ऐकायला मिळतं. त्यानंतर आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकतो, या मूवीला नाव देऊ शकतो. मी देतो आहे की कॉलेज, कॉलेज नाव देऊ शकतो. तुम्हाला जे पाहिजे ते ॲक्सेप्ट करा, नेक्स्ट करा आणि डाउनलोड करू शकता तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन. आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल आणि तिथून आपल्याला शेअरसुद्धा आपल्याला हा व्हिडिओ करता येईल. तर अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे ट्विनक्राफ्ट नावाचं ॲप्स आहे. आपण या ॲपचा उपयोग अध्ययन अध्यापनामध्ये करू शकतो. इंग्रजीमधले छोटे छोटे कन्व्हर्सेशन एवढेच नव्हे तर मराठीमधले कन्व्हर्सेशनसुद्धा आपण या ॲपच्याद्वारे विद्यार्थ्यांकडनं करून घेऊ शकतो. त्यानंतर शब्दांचा उच्चार असेल, बेचे फाडे असेल, किंवा जे तुमच्या कल्पनेनुसार तुम्हाला जे काही स्क्रिप्ट तुम्ही तयार करणार त्या स्क्रिप्टनुसार
अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही छोटे छोटे तयार करू शकणार. थँक यू व्हेरी मच. मी सचिन अवघड. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे प्रयोगाचं सेशनसुद्धा आपण सुरू करत आहोत. 1 जुलैपासून तुम्हाला विज्ञानाचे सर्व प्रयोग डे वाईज आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया. तोपर्यंत सी यू देन. थँक्यू व्हेरी मच.